शिवसेनेची युती काय किंवा राष्ट्रवादीची युती काय, शेवटी प्रामाणिकपणे काम करावं हीच पक्षाची आमची संस्कार आहे. जागा वाटपाचं फॉर्म्युला एक चौकट पडते, ज्याची जिंकलेली जागा असेल ती त्याच पक्षाला मिळते. मी इतक्या वर्षी युतीमध्ये काम केले, 2 वेळा विधानसभा लढली, त्यामुळे जागा तुमचीच आहे, तुमचंच आम्हाला काम करावं लागलं, इतकं सरळ सोपं सांगितलं होतं. आता तुम्ही म्हटला की युती होईल नाही होईल माहीत नव्हतं, तुम्ही विधानसभा डोळ्यासमोरच तयारी ठेवून करत होता. आता तुम्ही विधान परिषदेवरचे आमदार झाला, याचा अर्थ महायुती ठरलेली आहे? म्हणजे कारण सडप सरमधले इक्वेशन बघितले तर आता चेतन तुपे ते अजित दादांकडे आहेत, तिथले इक्वेशन आता सध्या महायुती. आता काही दिवसापूर्वी लोकसेवेच्या निवडणुका झाल्या, म्हणजे दादा जरी आत्ता नवीन युतीमध्ये असेल तर शिंदे साहेब म्हणजे शिवसेनेची आमची 25 वर्षाची युती आहे, बरं, मी 27-28 वर्ष काम करतो, म्हणजे युतीतले 25 वर्षाचा अनुभव मला आहेच आहे. शिवसेनेची युती काय किंवा राष्ट्रवादीची युती काय, शेवटी प्रामाणिकपणे काम करावं हीच पक्षाची आमची संस्कार आहे. आणि म्हणून लोकसभेत सुद्धा खूप अतिशय मेहनत घेतली, दुर्दैवानं माझ्या मतदारसंघात आम्ही थोड्या 1000 मतांनी कमी पडलो, परंतु त्यानंतर ज्यावेळेस मेळावा झाला महायुतीचा त्यावेळेस मी जाहीर सांगितलं की जागा वाटपाचं फॉर्म्युला एक चौकट पडते, ज्याची जिंकलेली जागा असेल ती त्याच पक्षाला मिळते, एखाद्या जागेवरती कुठेतरी चेंजेस होऊ शकतात तेही खूप अंधुक असतं ते सगळं, परंतु ज्याची जिंकलेली त्यालाच मिळते. हा, त्या पक्षाचा निर्णय असतो तुमचा उमेदवार बदली करावा की नाही करावा, पण जागा त्या पक्षाचीच राहते ज्याने जिंकली, ती 2000 जिंकली काय 2 लाखाने जिंकली काय. तर मी जाहीर मेळाव्यात आमदार साहेबांना सांगितलं की शेवटी मी इतक्या वर्षी युतीमध्ये काम केले, 2 वेळा विधानसभा लढली, त्यामुळे जागा तुमचीच आहे, तुमचंच आम्हाला काम करावं लागलं, इतकं सरळ सोपं सांगितलं होतं. लोकसेवेच्या निवडणुकीच्या मेळाव्यात सुद्धा मी सांगितलं आमच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना की 20 वर्ष मागे जाऊन आपण बघा की या पक्षामध्ये आपण जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार होण्यासाठी नाही आलो, या पक्षाचे विचार आपल्याला पटले. तुम्ही आता जरी विधान परिषदेवर गेला नसता तरी ओढाताण झाली नसती. बघा, मी संघटनेतला कार्यकर्ता आहे, अनेक वेळा संधी मिळाली, अनेक वेळा संधी मिळाली पण नाही. महापालिकेत 20 वर्षे, माझी आई 15 वर्ष, मी 5 वर्ष महापालिकेत सत्ता असताना फार असं लाभाचं पद, फार महत्वाचं पद नाही मिळालं आमच्या परिवाराला 20 वर्ष असून, परंतु शेवटी राजकारणामध्ये काय मिळतं काय मिळत नाही तुम्हाला थांबावं लागतं. बरं, आपलं कुठं फार वय झालं की आता रिटायरमेंटला चालू आहे, त्यामुळे असं बिलकुल मनात माझी भूमिका एक होती, परिणामाची चिंता करायची नाही, आपली बांधिलकी विचारांची आणि त्या विचाराची प्रामाणिक राहायचं, एवढीच भूमिका होती. तुम्ही आता इतक्या दिवस तुम्ही मला बघता, या युतीमध्ये अजितदादा आल्यानंतर सुद्धा एक वाक्य तरी मला दाखव माझं की माझ्या मला माझ्या विधानसभेचं काय होईल, मला जागा मिळेल का, प्रेशर टॅक्टिक असं काहीत नाही. खासदार साहेब उमेदवार होते आढळराव पाटील साहेब, त्यांचं काम प्रामाणिकपणे गेलं, तिथे इकडे बोललं का की माझ्या जागेचं काय होईल, मला मिळणार आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे असा कुठलाच प्रश्न निर्माण झाला नसता.